म्युकरमायकोसिस वरचं औषध बनवण्यासाठी सध्या केईमचे प्रयत्न सुरू आहेत. अँफोटेरिसिन बी इंजेक्शन पुन्हा उत्पादित करणार आहे आणि 15 वर्षांपूर्वी या औषधाचं पेटंट मिळालेलं होतं. औषध उत्पादनाचा परवाना मिळाल्यास आता लगेचच उत्पादन सुरू होऊ शकतं. त्यामुळे निश्चितच या आजाराच्या रुग्णांना हा दिलासा मिळेल. लवकरात लवकर या औषधाची निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकते. एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन आता केईम उत्पादित करणार आहे. औषध उत्पादनाचा परवाना मिळाला तर लगेचच या संदर्भातलं उत्पादन सुरू होऊ शकतं. खरं तर 15 वर्षापूर्वीच या संदर्भातलं या औषधाचं पेटंट मिळालेलं आहे. औषध उत्पादनाचा परवाना मिळाला तर लगेचच याचं उत्पादन सुरू होऊ शकतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे केंद्र सरकारनं लसींची खरेदी करून राज्यांना वितरण करावं अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्रानं लस खरेदी करून राज्यांना वितरित केली तर ते प्रत्येक गावामध्ये सुरक्षितपणे पोहोचू शकते ही साधी गोष्ट केंद्र सरकारला समजू शकत नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. कोरोना काळात विविध रंगी बुरशीचा धोका निर्माण झालाय. काळ्या पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचा धोका निर्माण झालाय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये येलो फंगसचा पहिला रुग्ण आढळलाय. काळ्या पांढऱ्या बुरशीपेक्षा पिवळी बुरशी ही अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर आता निश्चित करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे दर निश्चित करणारा अमरावती राज्यातला पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जाऊ नयेत म्हणून दर निश्चित करण्यात आले. कोरोनावर बाल फार्मची नवी टॅबलेट बाजारात आली आहे आणि फेवी पेराविरची ही बॉल फ्लू टॅबलेट 85 रुपयांना मिळणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बाल फ्लू उपयुक्त असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. जालना शहरामध्ये 12 रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी 291 रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा 17 लाख रुपये जास्त आकारल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर आता जास्तीचे आकारलेले 17 लाख रुपये रुग्णालय रुग्णांना परत करणार आहे. आणि आता कोरोना संदर्भातली दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं घटत चाललाय. काल दिवसभरामध्ये राज्यात 22,122 नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईमध्ये 1,049 नवे रुग्ण आढळले आणि दिवसभरामध्ये राज्यात 361 जणांचा मृत्यू झालाय. 42,320 रुग्ण आता बरे होऊन घरी गेलेत. सध्या राज्यातल्या ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 3,27,000 इतकी आहे. रेड झोनमधले जिल्हे वगळता राज्यातला लॉकडाऊन 1 जून नंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत असल्यामुळे राज्य सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र रेड झोनमधल्या जिल्ह्यामधली रुग्णसंख्या कमी होत नसेल तर त्या भागामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे